नाशिकमध्ये उन्हाळा कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगलीच मागणी असते. सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्याच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. यावला तालुक्यातील शिरसगाव लोके येथील सुभाष उत्तम पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी काढणी करून ठेवलेल्या कांद्यांपैकी 5 क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे. सध्या कांद्याचे दर हे 5 ते 6 हजार रुपये प्रति क्विंटल असून एकूण 30 हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी दिली आहे. मी सुभाष उत्तम पाटील, शिरसगाव लौकी, यावला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे. तरी माझ्या शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते, तर अज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले. याची सकल चौकशी होईल आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे 4 ते 5 हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि 4 ते 5 क्विंटल कांदे माझे चोरी गेले. त्या 4 ते 5 क्विंटल कांद्याचे 20 ते 25 हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले आहे, तर त्याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी. लोकनायक न्यूज